स्टूडेंट्स वेलकम टू PSGP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स आज आपण मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील नेक्स्ट पॉइंट समजून घेणार आहोत। युनिट नंबर 4.2 समुपदेशनातील समूह प्रक्रियेचे उपयोग। तर समूह म्हणजे काय हे आपल्याला माहीतच आहे। तर समूह समुपदेशन म्हणजे काय? तर व्यक्तिगत समुपदेशनाचे विस्तारित रूप आहे। समूह समुपदेशन बरोबर। तर ज्यामध्ये समूह सभासद व समुपदेशक यांच्यात मुक्त संवाद व्हावा यासाठी प्रोत्साहन दिले जाते व ते टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्नही केला जातो। समूह समुपदेशनाने समूहात सहभागी लोकांविषयी ऋणात्मक भावना असल्यास त्या वादविवादामुळे कमी होतात। याशिवाय समुपदेशक समान समस्या असलेल्या लोकांना समूह समुपदेशनासाठी बोलावतो, त्यामुळे समुपदेशकाच्या दृष्टीने ते अधिक सोयीस्कर ठरते। परंतु अबोध मनात दडलेल्या संघर्षाशी संबंधित समस्येसाठी समुपदेशन फायदेशीर ठरत नाही। तर हे झालं समूह समुपदेशन। तर याचा उपयोग आपण समजून घेणार आहोत प्रक्रियेचा। तर यातलं पहिलं पॉईंट आहे सराव। तर समूहामध्ये भूमिका पालन, नाट्यीकरण, खेळ व इतर अभिरूपता तंत्रांद्वारे प्रत्येकाला वैयक्तिकरित्या व्यवसायाशी संबंधित, कौटुंबिक समस्यांशी संबंधित सराव दिले जातात। समूहातील या प्रक्रियेचा उपयोग करून समुपदेशन करणे सोपे जाते। या समूह प्रक्रियेचा उपयोग करून समुपदेशनाद्वारे मुलाखतीला सामोरे कसे जावे, एखाद्या पदासाठी अर्ज कसा करावा, अर्ज करताना कोणत्या समस्या येतात, त्या समस्यांचे निराकरण कसे करावे, कोणत्या कागदपत्रांची दस्तऐवजांची आवश्यकता असते ह्याविषयी मार्गदर्शन करता येते। जीवनासाठी आवश्यक व्यवसायविषयक मार्गदर्शन करताना समूहात तशी परिस्थिती निर्माण करून समस्या निराकरण करता येते। नेक्स्ट पॉइंट अभिवृत्ती विकास। एखाद्या चेतकाला दिला जाणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यावरून अभिवृत्तीचा विकास होतो। अभिवृत्ती म्हणजे स्थिर झालेली मनस्थिती, पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार विशिष्ट गोष्टीला ठराविक प्रकारे प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती। व्यक्तीच्या वर्तनातून त्याची अभिवृत्ती स्पष्ट होत असते। जीवनात आलेल्या विविध अनुभवांवरून व्यक्तीचे दृष्टिकोन तयार होतात। सांस्कृतिक व सामाजिक प्रभावामुळे अभिवृत्तीची निर्मिती होते। समवयस्कांचा समूह व्यक्तिवर्तनावर प्रभाव टाकतो। समवयस्कांच्या अभिवृत्तीचा परिणाम व्यक्तीवर होत असतो। व्यक्तीला एखाद्या विशिष्ट समूहाचा सदस्य असावे असे वाटत असते। त्या समूहाच्या अभिवृत्तीचा व्यक्ती जाणीवपूर्वक स्वीकार करते। समूह प्रक्रियेद्वारे अभिवृत्तींचा विकास होण्यासाठी समुपदेशन सहाय्यक ठरते। नेक्स्ट पॉइंट माहिती प्रसारण। व्यवसायविषयक किंवा जगातील अद्ययावत माहितीसाठी समूह उपयुक्त ठरतो। समूहाद्वारे बरीच माहितीची देवाणघेवाण होते। व्यवसाय संरचना, शालेय रिक्त जागा, महाविद्यालयीन शैक्षणिक व प्रशिक्षण संधी, विविध शैक्षणिक कोर्सेस इत्यादी माहिती समूह प्रक्रियेतून समुपदेशन प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकतो। नेक्स्ट पॉइंट प्रेरणा। समूहाद्वारे एखादे कार्य करण्यासाठी प्रेरणा प्राप्त होत असते। व्यवसाय नियोजन करण्यासाठी अभिक्षमता चाचणी इत्यादीद्वारे एखाद्या व्यक्तीची पात्रता, क्षमता, कुवत त्या तपासून त्याप्रमाणे समुपदेशन करता येते। वर्तनाला चालना देणाऱ्या, दिशा लावणाऱ्या व प्रोत्साहन देणारा घटक म्हणजे प्रेरणा होय। विविध प्रकारच्या गरजा, सवयी, भावना, स्थिर भाव, सामान्य प्रवृत्ती, पारितोषिके
इत्यादींना वर्तनाचे प्रेरण म्हणतात. कौशल्य संपादन हे प्रेरणेवर अवलंबून असते. समूहातून मिळणारी प्रेरणा व समुपदेशन यामुळे वर्तनाला योग्य चालना मिळते. नेक्स्ट पॉइंट, अध्यापन. समूह तंत्रांचे उपयोजन अध्यापन प्रक्रियेत असते. गोल्डमन यांच्या मते समूह मार्गदर्शन अयशस्वी ठरते, कारण समुपदेशक हे शिक्षक वर्तनाचा उपयोग करून मार्गदर्शन करतात. म्हणजेच समुपदेशनात अध्यापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लास्ट पॉइंटला शोध. कोणताही व्यक्ती, मग तो शालेय वयाचा असो किंवा प्रौढ, वैयक्तिकरित्या व्यवसाय विकासासाठी, वैयक्तिक विकासासाठी शोध घेत असतात. समूह प्रक्रियेतून शोधनास चालना मिळते. समुपदेशनाद्वारे या शोधन प्रक्रियेला योग्य दिशा देता येते. तर आजच्या जीवनात समूहाला अत्यंत महत्त्व आहे. व्यक्ती आपल्या जीवनात कोणत्या ना कोणत्या समूहात राहतो. मानसशास्त्र कैपने त्यांच्या सामूहिक समुपदेशन आधार पुस्तकात लिहिले आहे, व्यक्तीला जीवनाच्या सर्व क्षेत्रात अर्थपूर्ण संबंधांची गरज असते. त्याच संबंधांच्या आधारे बऱ्याच लोकांना जीवनात ध्येय आणि महत्त्वासंबंधित ज्ञान प्राप्त होते. म्हणून सामूहिक समुपदेशनात रुची आणि संबंधाचा वापर होऊ लागला आहे. धन्यवाद. आता नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ.